काही ठिकाणांवर अशी आहे की क्रायसिस असा, संघर्ष असा किंवा काही नवीन उभं करायचं असं तर प्रामुख्यानं दोन शहरांची मी निवडत असते. त्याच्यामध्ये सातारा आहे आणि कोल्हापूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्ते तर प्रामुख्यानं दोन शहरांची मी निवड करतो. त्याच्यामध्ये सातारा आहे आणि कोल्हापूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला आणि अपेक्षा होती की हे संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत करावं, पण नुसतंच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडून आहे. काही मित्रांनी वेगळी भूमिका घेतली, ज्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यानं महाराष्ट्रात अनेक वर्ष मोलाची कामगिरी केली. पण तेच लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे त्यांच्यावर गेल्यामुळं नवी पिढीचा कार्यकर्ता नामवेद होऊ नये, तो पुन्हा जोमाने उभा राहावा या अपेक्षेनं मी आजपासून हा दौरा सुरू केला. जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्यात 70-80% जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर अगदी सकाळी 8 वाजता गाडी बसल्यापासून पुण्याला इथं येईपर्यंत ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत हे चित्र मी सगळीकडे पाहतोय. आम्ही लोकांनी कष्ट केले, या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला, तर माझी खात्री आहे की 2 ते 3 महिन्याच्या प्रयत्नानं सगळं महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अंकुल करण्याच्या संबंधीची भूमिका बजावता येईल. त्याची सुरुवात इथून झाली, याचा मला आनंद आहे. आजचा दिवस हा गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी एखादी महत्त्वाची मोहीम सुरू करायची असेल तर ज्यांनी गुरुत्व आमच्या जीवनामध्ये
生存发育，今天所认知道的，今天什么历史都我都你知道知道的，而你们能跟上说出你知道的地理，也算在咱们人家什么地人的问题了。在地震出发前的战争中，我一看见，马上上山走路，要活的在那要地下无人有活的，要死的在那湖南一个，那时候你刚被拆迁无助的那个，无人，你要不允许出发的这个人。现在是可以，阿拉说他跟军方做了交易，现在这个人被拉进他哈扎来，我这一个是可以，他是不的。म्हणजे याचा अर्थ अजून किती आमदार आपल्यापर्यंत येणार आहेत साहेब? काय आम्ही सरसर केलेली नाही, एकदम फी घेऊन निघालो आहे. पण मला माहिती आहे काही लोकांनी टेलिफोन केले, अनेकांची इच्छा पक्षाचं मूळ जे धोरण आहे त्याच्याशिवाय वेगळी भूमिका घेऊ नये, ते योग्य वेळी त्यांचे निर्णय जाहीर केले. अजित पवार म्हणजे अजित पवार काही कोणी पैसे नव्हते, आता माझी मुलगी चीन तिथे गेली, त्याचा अर्थ काहीतरी चुकीचं काम केलं असं नाही. शेवटी एकच काम केलेले मतविहीनता असते, ती मतविहीनता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखाद्या सरकारने केला म्हणून त्याच्यावर त्याचा संशय हा कधी मी व्यक्त करणार नाही. पक्ष माझ्याबरोबर आहे, मी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे, वरिष्ठांचा मला आशीर्वाद आहे, तर या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि आपण आपत्ता करण्यासाठी काय पावलं असं आहे की आम्ही कुणाच्या आफतीचा कारवाई वगैरे या गोष्टी जाणार याला बंड म्हणायचं का आशीर्वाद? तेव्हा या सगळ्या रस्त्याला आम्ही कुठं जाणार नाहीये. तुमच्यासारखे माफ करावा शुद्ध उद्देश कोणी व्यक्ती असेल तोच त्यांना आशीर्वाद हा शब्द करेल. ज्याला एवढं समजत नाही की मी जाहीर स्वरानं महाराष्ट्राच्या दौऱ्यात निघालोय पक्षाच्या बांधणीसाठी, आणि त्यावेळेला पत्रकारांच्या परिषदेमध्ये आशीर्वाद अशा प्रकारचा शब्द म्हणून एकंदर पत्रकारांचा दर्जा तुम्ही खराब करू नका, ही माझा तुम्हाला विनंती. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पहिल्या दिवसापासून ज्यांना नेतृत्व दिलं, पक्षाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये जे करतात त्यांचं नाव जयंतराव पाटील आहे. जयंतराव पक्षाचे अध्यक्ष जसे आहे तसे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा आहेत, आणि त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असेल किंवा पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही, तुमच्याकडनं मला समजलं त्यांनी काहीतरी असा निर्णय घेतला असेल तो विचारपूर्वक घेतला असेल. साधी गोष्ट आहे की आम्ही शिवसेनेवर जाऊ शकतो, अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसमोर काम केलं, त्यावेळेला आम्हाला कधी वाटलं नाही की शिवसेनेकडे जातो आपली चूक झाली. तुम्हा लोकांच्या माहितीसाठी एक सांगतो की इमर्जन्सी ज्यावेळेला देशात जाहीर झाली त्यावेळेला देशातल्या अनेक राजकीय पक्षांनी आणि विशेषतः मीडियाने फार मोठा अटॅक इंदिरा गांधींच्यावर केलेला होता. त्या काळामध्ये
इंदिरा गांधींची भूमिका योग्य असं म्हणणारा एकच पक्ष आणि एकच नेता होता, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचं नाव शिवसेना. त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिवसेना असा एकच पक्ष होता की त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता काहीतरी आम्ही वेगळं करतोय असं नव्हे, यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांच्या समेत भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं काहीतरी वेगळं काहीतरी घडतंय असं सांगायचं कारण नाही. आणि काय घडतंय हे आज कळलं. 20 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला आम्ही सरकार स्थापन केलं त्यावेळेला आज काल ज्यांनी शपथ घेतली त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळेला काही शिवसेना त्याची चिंता कोणाला वाटली नाही, त्यामुळे आज काय म्हणतात त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायची आवश्यकता. 5 तारखेला आपली पक्षाची बैठक आहे, त्या बैठकीला ज्यांनी फरकत घेतली त्यांना आपण बोलवणार आहे. पक्षाच्या अध्यक्षांना विचारावं लागेल राज्याच्या त्याच्या हा निर्णय घेईन सांगितले. काय कमी केलं होतं आपण रामराजेंना, असं काय कमी केलं होतं ते तिथे गेले आज इथे उपस्थित नाही. आज इथे उपस्थित नाहीत याच्याबद्दल समाधान अनेक कार्यकर्त्यांना मला कळलं नाही. त्या माझी कमतरतामची त्यांच्याबद्दलची जी वर्तन मी आज ऐकतोय हे बघितल्याच्या नंतर कार्यकर्ते मधून अजून नाराज का होते माझ्यावर त्याची कारण मला समजायला लागली. फक्त जयंत हे पक्षाचे अध्यक्ष राज्याचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी नक्की काय केलं मला माहिती नाही, तर मी सकाळी 8 वाजता घर सोडले, माझा काही संपर्क नाही. पण जयंत हे शिस्तबद्ध घटना कायदा नियम या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवूनच काम करतात. अजितदादांना सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य बँकेचा घोटाळा हा बहुला आणि म्हणजे इच्छा नसतानाही त्यांना ही स्टेप घ्यावी लागली असं आपल्याला वाटतंय का? याचा काही संबंध नाही. अजित पवारांनी अजित पवारांवरती जे प्रेशर टाकलं गेलं भाजपकडनं की तुम्हाला जेलमध्ये टाकू, ईडीची चौकशी लावू, महाराष्ट्र राज्य बँकेचा घोटाळा असेल, सिंचन घोटाळा असेल, माझ्याकडे नाहीये अशी माहिती माझ्याकडे नाहीये. म्हणजे कार्यकर्ते मी फक्त प्रधानमंत्र्यांचे स्टेटमेंट वाचलं होतं. प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं ते स्टेटमेंट काही अजित पवारच्या यांच्या कुणाच्या उद्देशाचं नव्हतं, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्देशाचं होतं. आणि प्रधानमंत्री 4 दिवसापूर्वी असं म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे सरकारी भ्रष्टाचारात सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं किती देऊ असं वेळेस त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. राज्य सहकारी बँक आणि पाटबंधारे खात्याचं धोरण या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. आत्ता तुम्ही म्हणला त्याप्रमाणे याचे काही आरोप आमच्या सहकाऱ्यांच्यावर खुद्द प्रधानमंत्र्यांनी केले होते. पण ज्या असे काल मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्याच्यासाठी आमच्या सगळ्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांना त्यांनी थांबवलं नाही, याचा अर्थ त्यांनी जे आधी आरोप केलेले होते ते वास्तव नव्हते हे यांच्या निवृत्तीतून त्यांनी मान्य केले. ही जवळची बाजू आहे राष्ट्रवादीच्या दृष्टीनं. याच्यात एकंदर प्रधानमंत्र्यांचं त्यावेळेचं स्टेटमेंट आणि आजचं एकंदर स्थित हे फायद्याच्या नंतर या सगळ्यांना त्यातनं निर्दोषत्व हे ज्याची भूमिका पक्षाच्या देशाच्या नेतृत्वाने केली याचा मला आनंद आहे. अजित पवार के कैंप की ओर से बड़े विधायकों का नंबर की दावा किया जा रहा है, आपकी ओर से क्या मत है? और उधर भी शो स्ट्रेंथ जैसा पावर स्ट्रेंथ यहाँ दिखाया जा रहा है, वहाँ भी दिखाया जा रहा है? नहीं, यहाँ हमने दिखाई नहीं, हमने बात नहीं की नहीं. एमएलए की स्ट्रेंथ अभी यहाँ एमएलए है मगर ये उनका डिसीजन है. हमने स्ट्रेंथ दिखाने के लिए यहाँ किसी को बुलाया नहीं. 8-10 दिन के बाद
लोग जब सोचेंगे तब उनसे भी 25 सीसी क्या है इसका अंदाजा आएगा। और दूसरी बात है कि स्ट्रेंथ कभी कम हो जाती है, कभी चुने हुए साथी छोड़ जाते हैं। ये बात शायद आप लोगों को नहीं रही होगी, और मुझे खास एक्सपीरियंस ऐसे चीज़ों के बारे में 2-3 बार हुआ है। और मुझे खुशी इसकी है कि जब ऐसी स्थिति का सामना करने की स्थिति मुझ पर आ गई चुनाव होने के बाद, लोगों ने मेरी जो नीति थी उसका समर्थन दे दिया। एक एग्जाम्पल बताता हूँ, 1988 में मेरी पार्टी की स्ट्रेंथ 69 थी। मैं कुछ काम के लिए विदेश गया 1 महीने के लिए, और वापस आने के बाद 5 छोड़कर बाकी सब लोग पार्टी छोड़कर गए थे। तो जो नेता 59 का नेता था वो 5 का नेता हो गया, इसी मेरी हालत हुई थी। मगर मुझे कोई चिंता नहीं थी, मैंने पूरा महाराष्ट्र घुमा घुमा कर लोगों को मिलकर एक अलग माहौल पैदा किया। और जब चुनाव हुआ तब जो हमारी स्ट्रेंथ थी वो रही, सब लोग चुनकर आ गए। और जब छोड़कर गए, इनमें से 3 या 4 छोड़कर बाकी सब डिफीट हो गए। और इससे मेरा फास्ट एक्सपीरियंस 2-3 बार ऐसा है, इससे कितने गए कौन गए इसकी जांच मैं कभी करता नहीं हूँ। जो मेरी आज की जो शुरुआत है, ये शुरुआत आगे का रिजल्ट ठीक आएगा इसके लिए है। और मैंने सतारा डिस्ट्रिक्ट में ये देखा आज कि जो लोग जगह जगह पर खड़े थे स्वागत के लिए, इनमें से 80% से ज़्यादा नौजवान थे। ये नौजवान, मुझे पूरा विश्वास है, महाराष्ट्र के हितों की रक्षा करने के लिए चाहे वो कुर्बानी देंगे, सिकुलर विचारधारा के लिए चाहे वो कीमत देंगे, और एक नई संगठन खड़ी करने की एक स्थिति है इसमें अपना योगदान अच्छी तरह से देंगे। करायचे आहे नाही अपात्र करायचं का नाही याचा विचार मी करणार नाही। याचा विचार जयंत पाटील यांच्या सरकारची करतील, हा त्यांचा अधिकार आहे। मी कुणाच्या विरुद्ध नाराजी त्याने कुछ साथियोंने कुछ किया वो ठीक नहीं, मगर इसके लिए देश विदेश मन में रख कर मैं कभी राजनीति करता नहीं। अजीतदादांची कायम महत्वाकांक्षा होती साहेब, अजीतदादांची महत्वाकांक्षा कायम होती मुख्यमंत्री पदाची। नऊ जणांनी ते तुमची वेळ मागणारे भेटायला असं समजतंय, तुम्ही त्यांना भेटायला वेळ द्याल का जर त्यांनी मागितलं? अरे सर, मागीचा विचार करू अजीतदादांची एक महत्वाकांक्षा कायम राहिलेली आहे मला मुख्यमंत्री पद व्हायचे, आणि ती कुठेतरी होताना दिसली नाही या 5-10 वर्षांमध्ये। तर आता त्यांना आपोआप संधी चालून आली, बीजेपीची ऑफर आली, आणि स्वतः फडणवीसांनी निर्णय घेतला की आता या 15 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे मे बी पदमुक्त होतील, डिस्क्वालिफाय होतील, आणि अजीतदादा आपोआप हो असे स्वतः पृथ्वीराज चव्हाण डिस्क्वालिफाय होतील असं अध्यक्ष
विधिमंडळाचा प्रमुख म्हणजे चेअरमन किंवा अध्यक्ष या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि या इन्स्टिट्यूशनच्या काही पद्धती आहेत, काही मर्यादा आहेत, काही पथ्य आहेत. कुणी म्हणजे अध्यक्षपदा बसलेली व्यक्ती असो किंवा विरोधी पक्षाचा नेता असो किंवा कुणी सभासद असो, या प्रत्येकाने या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा राखली पाहिजे. आता इन्स्टिट्यूशनचे प्रमुख म्हणून जे अध्यक्ष असतील त्यांनी ही चौकट सोडून काही वेगळं काम करण्याची भूमिका घेतली तर महाराष्ट्राच्या इतिहासात असेही अध्यक्ष म्हणून नोंद होईल. त्यापेक्षा दुसरं काही सांगायची आवश्यकता नाही. मैंने इससे पहले कहा कि इस बारे में दिशा निर्णय की अथॉरिटी हमारी स्टेट पार्टी चीफ है, वो अपने साथियों के साथ बैठकर इसे क्या करना तय करेंगे. उनका जो डिसीजन होगा उस डिसीजन को हमारा समर्थन रहेगा. तुमच्याकडे काही माहिती आहे का? काही असली तर मला खाजगी द्या नंतर. वळसे पाटील अतिशय जवळचे होते, पण वळसे पाटील अशी निर्णय घेतील याच्या 9 जणांमध्ये हा मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला. कारण का आपण हेच राज ठाकरेंनी पण सांगितलं, वळसे पाटील आपण इतकं सांभाळलं आणि आज वळसे पाटील माणूस तिथं जातो हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला. जे तुमचे सहकारी होते ते काल शपथ घेतली त्या लोकांनी, यांना पक्षाकडून बरेच पदं मिळाली असतील आतापर्यंत. अजिबात नाही, अजिबात नाही. कारण मला साधारणतः माझा अनुभव अनेक वर्षाचा अशा गोष्टी घडल्याच्या नंतर अंतिम निर्णय आज नसेल, 6 महिने असेल, 1 वर्षाने असेल, निवडणुकीत असेल, तो निर्णय या देशातले या राज्याचा सर्वसामान्य मतदार देतो. माझा विश्वास मतदार आणि सामान्य माणसावर. असाची होण्याचे बाद उनको क्या काम देना, इसकी जिम्मेदारी मैंने तय की है. वो लाइन छोड़कर कुछ काम उन्होंने गलत किया, अलग किया, तो इस पद पर उनका रहने का अधिकार होता है. इन्होंने आज तक से बात करते हुए आज सुबह कहा है कि एमएलए एनसीपी के कोशिश कर रहे थे आपको मनाने के लिए कि बीजेपी के साथ जाना चाहिए, पर आप माने नहीं. उससे किसी बात नहीं की प्रफुल्ल पटेल छोड़कर. पक्षाच्या घटनेमध्ये आपण 2022 साली काही बदल केले आहेत का? लक्षात नाही, काही अलीकडच्या काळात झालेत का बदल? काही दिसत नाही. अलीकडे जनरलॉजीची मीटिंग होऊन 6 महिने झाले, त्या मीटिंग मध्ये काही नव्हतं, त्याच्या आधी काही केलं असेल माझ्या लक्षात नाही. शेवटचा प्रश्न, पक्षाची बांधणी हा शिवधनुष्य आपल्याला वाटतो का, पुनर्बांधणी आपल्याला करावी लागेल? शिवधनुष्य वगैरे काही नाही, लोकांच्या दाने लोक तयार आहेत तुम्हाला शक्ती द्यायला प्रोत्साहन करा. फक्त तुम्ही त्या संबंधी कंटाळा करू नका, जास्तीत जास्त लोकांना भेटा. चित्रबद्ध शेवटचा तुम्ही होत्या का किंवा
विचारलं ते सत्य तो विरोधी बाजार असतं. तुम्ही जे म्हणता ते बाजार होतच नाही. तुम्ही म्हणता याला इझी करणार असेल. प्रधानमंत्र्यांनी जाहीर शिक्षण केलं की आमच्या भाषामध्ये असे लोक आहेत त्याच्यावर कारवाई की त्याने असं म्हणले की त्यांची जागा काय हे आम्ही दाखवणार इथपर्यंतचे बोलले. पण ज्या शिक्षणात मंत्री भागाची शपथ दिली त्याशी प्रधानमंत्र्यांनी हीच माहिती न घेता हे शिक्षण त्यांनी केलं होतं असं मी निष्कर्ष करतो. या सहा जणांच्या उगीच त्यांनी अन्याय केला होता असं म्हणाल. त्यांचा भूमिका घ्यायचा अधिकार आहे. काही चुकीचं नाही आणि बाकीचे आम्ही सगळे लोक किंवा अनेक आमचे खासदार आमदार हे सगळे हे अतिशय कष्टाने निवडून येतात. लोकांचे काम करतात, मेहनत करतात. सुद्धा एक भाग्यवान आहे आमचे सरकारी की फॉर्म भरल्यावर ते संसदेचे सभासद होतात. या लोकांना मत द्यायची सुद्धा वेळ येत नाही. आम्ही विजयावर त्यांना देतो. कसल्याही प्रकारच्या निवडणूक करण्याचा खर्च वगैरे असतो कधी येत नाही. आणि त्यावर सहजपणानं संसदेमध्ये जाण्याची संधी त्यांना मिळते. ते वाक्यवर आहेत आणि त्यावेळेस ते काही या संबंधीचं जर मार्गदर्शन करत असतील तर आम्ही ऐकून सोडू. माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले की आम्ही तुम्हाला कन्व्हिन्स करत होतो भाजप सोबत जाण्यासाठी, मात्र तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. चांगली गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल पण ही काही वाईट गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. आमच्या दृष्टी काही काल ऍक्शन द्यायचं घेतले तसं मला वाटतं. कळते मला पूर्ण माहिती नाही. ऐसा किसी का अरे भाजपा का क्या कहना है इसी चिंता हम कह के देखेंगे. नहीं जो कुछ करना है उन्होंने अपने बारे में तो हमारे पार्टी के बारे में ध्यान देने की उनकी क्या आवश्यकता है. तारीख काय जे बदलली असं मला सकाळी कळवलं. बहुतेक सत्तर असेल 17 17 18 यापैकी एक जुलै 17 किंवा विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा केलाय. त्यांचे प्रवक्ते लोंढे यांनी हा दावा केलाय. आपण याच्या कसं पाहता विरोधी पक्ष नेता हा विरोधी पक्ष नेते आज ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे तो फक्त मागणी करू शकतो आणि ते नेता पदावर बसू शकतो. आता माझी जी माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सगळ्यात जास्त सदस्य आहे आणि सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसकडे असतील तर विरोधी पक्ष नेता या पदावर त्यांनी मागणी केली असेल तिची मागणी जास्त आहे. साहेब तुम्ही जेवढे कॉन्फिडेंट वाटतात पक्षाचा अध्यक्ष नेता कॉन्फिडन्स असेल तर बाकीची सेना डबल सावध असेल.
श्रीनिवास पाटील सारखे मित्र सोबत असणं मोठी ताकद वाटते. सरकारचं वैशिष्ट्यच आहे, तुझं चुकीचं होत असेल, अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा असला तर सगळ्यात उत्तम ठिकाण सातारा आहे. सातारमधून त्यामुळे इथं मी अजून काही उभीच एवढी गर्दी तुमच्या प्रेमामध्ये एवढी गर्दी पत्रकारांची.